महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्ताने पोलीस स्टेशन सावलीच्या वतीने चला एकत्र येऊया या घोषवाक्याने सद्भावना क्रिकेट चषकाचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यात सावली पंचायत समितीने प्रथम येत चषक पटकाविला तर सावली पोलीस स्टेशनने द्वितीय स्थान पटकाविला. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त सावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांच्या संकल्पनेतून सद्भावना क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्याचे दुसरे वर्ष आहे. या चषकात तालुक्यातील 16 संघांनी सामन्यात सहभाग घेतला. अंतिम सामना पंचायत समिती सावली व पोलीस स्टेशन सावली यांच्यात चुरस झाली. यात प्रमोद जिनमवार यांच्या नेतृत्वातील पंचायत समितीने विरोधी संघातील सर्व खेळाडू बाद करीत चषक पटकाविला. पोलीस स्टेशनने दुसरा क्रमांक पटकाविला. मॅन ऑफ द मॅच विजेते योगेश सहारे, मॅन ऑफ द सिरीज विशाल दुर्योधन, बेस्ट बॉलर सुजित भसारकर यांनी सन्मान मिळवला. बक्षीस वितरण पोलीस निरीक्षक आशिष बोरकर, गटविकास अधिकारी मधुकर वासनिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर उपनिरीक्षक राठोड, नगरसेवक विजय मुत्यालवार, नगरसेवक सतीश बोम्मावार, नगरसेवक प्रफुल्ल वाळके, नगरसेवक प्रीतम गेडाम यांच्यासह उपस्थित होते. पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस स्टेशन सावलीकडून एक मागील वर्षीपासून सद्भावना चषकाचे आयोजन केलं गेलं आहे. त्यामध्ये यावेळी एकूण 16 टीम सहभागी केल्या गेल्या होत्या. म्हणजे तालुक्यातले जे प्रमुख विभाग आहेत, नगरपंचायत असो, पंचायत समिती असो, तहसील कार्यालय असो, फॉरेस्ट असो, असे एकंदरीत सर्व टीम सहभागी केलं होतं. जेणेकरून लोकांपर्यंत ते मिसळावेत आणि लोकांशी त्यांची ओळखी यावी, आणि ह्यातूनच लोक एकत्र येऊन प्रशासनाशी आणि लोकांचा एकमेकांशी एक सद्भावना तयार व्हावी ह्या उद्देशाने त्या सद्भावना चषकाचे आयोजन केलं होतं. ह्या सद्भावना चषकामध्ये कोणतंही बक्षीस नसताना सुद्धा लोकांनी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. मागील वर्षीचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून ह्यावर्षी माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री रवींद्रसिंग परदेशी यांनी स्वतः येऊन त्यांनी उद्घाटन केलं होतं. आणि असाच सावलीवासियांचा सद्भावना कायम राहो आणि असंच एकत्र येत राहोत, कारण की घोषवाक्याखाली चला एकत्र येऊ द्या ह्या घोषवाक्याखालीच आम्ही ह्या ट्रॉफीचं आयोजन केलेलं होतं. पुन्हा एकदा सावलीकरांचा धन्यवाद. सद्भावना चषक जो पोलीस स्टेशन सावली अंतर्गत राबवण्यात आला त्यामध्ये पंचायत समिती सावलीची टीम विजेती ठरलेली आहे. त्या विजेत्या खेळाडूंचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि जी टीम उपविजेती ठरलेली आहे पोलीस स्टेशन सावली यांची, या टीमला पुढच्या वर्षी विजेत्याचा ट्रॉफी मिळावी यासाठी शुभेच्छा देतो आहे. आणि अशाच सद्भावना स्पर्धा प्रत्येक वर्षी व्हाव्या, यशस्वी व्हाव्या यासाठी माझ्या पुनश्च एकदा शुभेच्छा.